आता तुम्ही जे म्हणाले की जरांगीनं राजकीय आरक्षणाचा लाभापाई त्यांचा उद्दिष्ट असावा, कुठंतरी ते सातत्याने एकच मागणी रेटत आहे, त्यामुळे मराठ्यांचा खास करून युवा वर्गाचं भविष्यात नुकसान होऊ शकतं असं वाटतं. प्रचंड नुकसान होणार आहे. तरुणांनी, मराठा तरुणांनी या संदर्भातली सगळा अभ्यास करावा. जरांगी पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये, अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आवाहन आहे. मुळात मी सांगितलं की OBC मध्ये येऊन 372 जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपनमध्ये फार काही जाती राहणार नाही. म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून थोडा विचार करून आपण कोणाला साथ देतो, आपलं भलं काय आहे, ऐत काय आहे, हित काय आहे, याचा विचार करावा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.